ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। निपाणी महात्मा गांधी रुग्णालयात वैक्सीनचा काळा बाजार, नगरसेवक विलास गाडीवडर यांचा आरोप। निपाणी महात्मा गांधी रुग्णालयात कोवैक्सीन या लसीचा काळा बाजार होत असल्याचा आरोप नगरसेवक विलास गाडीवडर यांनी केला। पाहूया ते काय म्हणतात। मीटिंग घ्यायचं आणि डिक्लेअर करायचं, डिक्लेअर केल्यानंतर ते प्रसिद्धी माध्यमांनी बातमी येते, लोक बातमी वाचून या ठिकाणी वैक्सीन मिळते म्हणून येत असतात, पण प्रत्यक्षात या ठिकाणी वैक्सीन नाही आहे। आज वैक्सीन आलेलंच नाही आहे आणि कधी येणार हे यांना माहित नाही। हिंग बरोबर येत ना, ये निमगोते कधी येणार हे यांना माहित नाही। मग निपाणीकरांनी करावं काय? निपाणीच्या मंत्री कॅबिनेट मध्ये आहेत, म्हणजे कर्नाटक राज्याच्या निपाणीचे आमदार कॅबिनेट मध्ये आहेत। त्यांनी शुक्रवारी का शनिवारी नगरपालिकेत बैठक घेऊन सांगितलं की कॅबिनेट मध्ये ह्या विषयाबद्दल मी चर्चा करतो आणि कॅबिनेटची बैठक सोमवारी 11 वाजता होती। त्या बैठकीमध्ये लोकांच्यावर लॉकडाऊन लादलं, पण वैक्सीन कवा देणार ह्याची चर्चा त्या वेळेला झालेली नाही। देणार एवढं झालं, पण किती देणार, कसं देणार, किती दिवसात वैक्सीन पूर्ण करणार, आज फक्त 45 वर्षाच्या पुढील लोकांना वैक्सीन द्यायची परिस्थिती ही आहे आणि 1 मे पासून 18 वर्षापासून पुढील लोकांना सगळ्यांना द्यायचं म्हणून डिक्लेअर केलं। तर त्यावेळेला हे जे आरोग्य विभागावर जे येणारा लोड आहे त्याचा पण विचार केला पाहिजे, म्हणजे डॉक्टरना फक्त नाव ठेवणं पण हे त्या ठिकाणी बरोबर होणार नाही, पण आणि डॉक्टरांची चूक आहे हे पण झाकलं जाणार नाही। आज जे चूक केल्या ते डॉक्टरनी पुन्हा करू नये। आज जे डॉक्टरनी चूक केल्यात की 2 वैक्सीन शिल्लक ठेवून घेऊन ते परत डॉक्टरांच्याकडनं पण चूक होऊ नये। आणि या ठिकाणी बोर्ड फलक लावा त्यांनी की आज एवढे वैक्सीन आमच्याकडे अवेलेबल आहेत, एवढ्याच लोकांनी लाईनीत उभा राहावं, बाकीच्या लोकांनी पुन्हा वैक्सीन आल्यानंतर त्यांना दिला जाईल आणि सहकार्य करावं। या ठिकाणी त्यांनी बोर्ड घालावा, गांधी हॉस्पिटलचा संपर्क नंबर द्यावा, जेणेकरून लोक फोन करून येतील, मग पहाटे का असणार किंवा आज उद्या वैक्सीन येणार आहे का विचारून येतील, लोकांना पण सोयीस्कर होईल, डॉक्टरना पण सोयीस्कर होईल आणि गर्दी होणार नाही। आम्ही धंदे बंद केले सगळ्या लोकांचे की का की गर्दी होऊ नये म्हणून, आणि हॉस्पिटलमध्ये वॅक्सिनसाठी गर्दी करायला लागलोय, मग हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर कोरोना गर्दीमध्ये होणार नाही काय? एकीकडे धंदा बंद करायचा आणि एकीकडे तर गर्दी करायचं, हे काय शोभत नाही सरकारला। त्यामुळं हे सुरळीत करावं यासाठी आमच्या सगळ्या नगरसेवकांचं नागरिकांचं मत आहे। आज सकाळपासून गांधी हॉस्पिटलमध्ये आम्ही लोक 6 येऊन लाईन लावल्या म्हणून या ठिकाणून आम्हाला फोन आला आणि 10:30 वाजले तरी आम्हाला अजून वॅक्सिन आहे काय नाही हे कोणी सांगायला तयार नाहीत, आणि सडनने त्या ठिकाणी डॉक्टरने आले आणि आज वैक्सीन नाही आहे आणि तुम्ही घरी परत जावा असं लोकांना या ठिकाणी सांगण्यात आलं। मग इथं नागरिकांनी वादविवाद सुरू केले आणि आम्हाला बोलवलं, त्या ठिकाणी चौकशी केली असता 2 वैक्सीनचं किट त्यांच्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक एकाला 10 म्हणजे असं 20 लोकांना देता येतंय म्हणून त्यांनी सांगितले। पण माझा पहिला प्रश्न आहे की कालच्या कोट्यातलं 2 वाचवण्याचं कारणच काय होतं? कालच्या काल ते 20 लोकांना देऊन संपवलं का नाही? कुणासाठी ठेवून घेतलेलं होतं ते?
म्हणजे काळा बाजार चालला हा 100% यातून सिद्ध होत आहे। तर हे काल दिलं असतं आणि आज इथं आल्यानंतर डीएचओला शिंदेने आम्ही फोन केल्यानंतर त्यांना विचारलं की वैक्सीन सप्लाय कधी होणार, तर आम्हालाही त्याच्याबद्दल अजून काही माहिती नाही असं त्यांनी त्यांचं उत्तर आलं। यावेळी नगरसेवक रवींद्र शिंदे, डॉक्टर जसराज गिरे, रयत संघटनेचे अध्यक्ष सुखदेव मगदुम, प्रतीक शहा यांच्यासह नागरिक उपस्थित होते। महानकरी न्यूज साठी निपाणीहून गौतम जाधव हो।